काँग्रेसचे प्रवक्ते मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिनजी, तुम्ही हे जठार यांचं विधान ऐकलं असेल, तुम्हाला असं वाटतं की याच्यात छत्रपती संभाजी महाराज आणि नारायण राणे यांची तुलना करण्यात आली? मला असं वाटतं की अशा विधानांपासून राजकीय व्यक्तींनी दूर राहिलं पाहिजे. थोडीशी त्या संदर्भामध्ये एक जबाबदारी बाळगली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं नव्हे देशाचं दैवत आहेत आणि त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. नाही, पण यामध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलंय की मी फक्त दाखला देतोय, उदाहरण सांगतोय त्या काळात काय झालं होतं, असं त्यांच्या बोलण्यातच आहे. तुलना, दोन्ही गोष्टी तुलना कशी काय होऊ शकते? म्हणजे अशा तऱ्हेची तुलना करून लोकांच्या भावनांना उद्दीपित करण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की त्यांची असहायता विवशता दर्शवते. बर सचिनजी, तुम्हाला असं वाटतं की शिवसेना आणि भाजप यांच्यात आता फारच हमरीतुमरीची वेळ आली आहे आणि ही सगळी लढाई रस्त्यावर आहे, जनतेत, त्याचा जनतेला पण त्रास होतोय? आमचं एवढंच मत आहे की विधान आणि जबाबदार व्यक्तींनी म्हणजे मूलत अतिशय जबाबदारीनं त्या ठिकाणी ही वापरली पाहिजे, ती नीटपणे केली पाहिजे. समाजामध्ये त्याचा प्रभाव पडत असतो. तुम्ही समाजाचे नेते असता, त्यामुळे समाजामध्ये काय संदेश जाईल याचा निश्चितपणे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. बर, पण या वादामध्ये जनतेलाही फटका बसतोय असं नाही वाटत तुम्हाला? इथपर्यंत पाळी येऊ नये अशीच आमची भावना होती. म्हणजे अशा हे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती दुर्दैवाचीच आहे. सचिनजी, तुमचा मित्रपक्ष आहे, सत्तेतला सहकारी आहे शिवसेना, तुम्ही असं सांगू इच्छिता त्यांना की संयमाची भूमिका तुम्ही पण घेतली पाहिजे? माझं एवढंच म्हणत आहे की त्या पक्षीय पातळीवरती जे काही घडामोडी घडत आहेत, मला असं वाटतं की प्रत्येकानं त्या संदर्भामध्ये त्याची जाणीव ठेवली पाहिजे. लोकांना त्रास होता कामा नये ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न एवढाच आहे की जर कायद्याने जी काही कारवाई झालेली आहे ती झालेली आहे, त्यामुळे याच्या पुढे आता सगळ्यांनी संयम बाळगावा अशीच आमची इच्छा आहे. पण मग सचिनजी, राजकीय नेत्यांनी आता इतिहासातली उदाहरणं द्यायची का नाही द्यायची? उदाहरणं ही इतिहासामधला जो दाखला आपण देतो ते लोकांनी त्याच्यापासून स्फुरण घ्यावं, लोकांनी त्याच्यापासून दिशा घ्यावी, आदर्श घ्यावा यासाठी देत असतो. आणि अशा तऱ्हेची उदाहरणं देऊन काय ते हास्यास्पद आहेत ही. बर, पण मग तुम्ही पण भाजपचा आणि प्रमोद जठार यांचा निषेध करता? मला असं वाटतं की थोडीस जबाबदारीने वागावं एवढंच आमची अपेक्षा आहे. सचिनजी, धन्यवाद, तुम्ही News18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे सचिन सावंत, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, त्यांनी थेट शब्दात तर निषेध किंवा विरोध केला नाही, फक्त नेत्यांनी अधिक जबाबदारीनं वागावं असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसांपासून. म्हणजे प्रामुख्यानं नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाल्यापासून शिवसेना आणि भाजप मध्ये सातत्यानं तू